ज्या कल्पना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 प्रॅक्टिस सेट 1.2. लेट अस स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1. गिव्हन बिलो आर सम ट्रिअँगल्स अँड लेंग्थस ऑफ लाईन सेगमेंट. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल ओ पी आर. आपल्याला पुढे 3 फिगर्स दिलेल्या आहे, त्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे की पी एम हा त्यांचा बायसेक्टर आहे का. चला तर मग आता आपण 1 by 1 स्टार्ट करू आणि हे बघणार की पी एम हा त्यांचा बायसेक्टर आहे का. मग आता आपण एक्झरसाईजच्या आधी आपल्याला थेरम दिलेले आहेत की बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ट्रिअँगल डिव्हाइड टू द साईड अपोजिट टू द अँगल इन द रेशो अँड द रिमेनिंग साईड्स. मग जो अँगलचा बायसेक्टर असतो, कोण दुभाजक असतो त्रिकोणाचा, तो त्याच्या डिव्हाइड्स द साईड, त्या ज्या बाजू असतो त्यांना डिव्हाइड करत असतो ऑपोजिट टू द अँगल, जो त्यांच्या समोरचा अँगल असतो. तर ज्या रिमेनिंग साईड असता राहिलेल्या बाजू त्यांच्या प्रमाणात तो त्यांना विभागत असतो. देअरफॉर वी विल फाइंड द रेशो फॉर ऑल ट्रिअँगल. मग आपण प्रत्येक त्या ट्रिअँगलचा आता रेशो फाइंड करणार. क्यू एम अपॉन एम आर 3.5 upon 1.5. मग ते झालं 2.33. क्यू पी अपॉन पी आर 7 upon 3. मग 7 आपण 3 जर डिव्हाइड केलं तर 2.33. क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू क्यू पी अपॉन पी आर. मग दोघं रेशो जेव्हा सेम येतात त्यावेळेस तो बायसेक्टर असतो. म्हणून इन फिगर 1 रे पी एम इज अ बायसेक्टर. आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू 6 upon 8. 6 upon 8 म्हणजेच आपण या ठिकाणी 8 त्या 6 आपण डिव्हाइड करणार आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला 0 घ्यावा लागणार आहे, मीन्स झाला 60 झाला. मग या ठिकाणी 8 7 जा 56 4 राहिले म्हणून 8 4 जा. म्हणून आन्सर याचा आलेला आहे 0.75. आर पी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 7 upon 10. मग त्याचा रेशो येणार 0.7. यामध्ये जे रेशो आहेत ते सेम नाही, म्हणून आर एम अपॉन एम क्यू आर पी अपॉन पी क्यू इज नॉट इक्वल. देअरफॉर आर रे पी एम इज नॉट अ बायसेक्टर. आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू 4 upon 3.6 इज इक्वल टू 1.1. आर पी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 10.9 1.11. आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू आर पी अपॉन पी क्यू. इन थर्ड फिगर रे पी एम इज अ बायसेक्टर. क्वेश्चन नंबर 2. इन ट्रिअँगल पी क्यू आर आर एम इज इक्वल टू 15 पी क्यू इज इक्वल टू 25 पी आर इज इक्वल टू 20 एन आर इज इक्वल टू 8. स्टेट वेदर लाईन एन एम इज पॅरलल टू साईड आर क्यू. आपल्याला आता या ट्रिअँगलमध्ये फाइंड करायचं आहे की ही पी आर ही आर एन एम ही आर क्यूला पॅरलल आहे का. बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनली थेरम. मग जो बेसिक प्रपोर्शनली थेरम आहे, मग थेरम काय आहे ते बघायचं. इफ अ लाईन डिव्हाइड्स एनी टू साईड्स ऑफ ट्रिअँगल इन द सेम रेशो व्हेन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साईड. मग जेव्हा लाईन डिव्हाइड करते टू साईडला ट्रिअँगलला सेम रेशोमध्ये, तेव्हा जे थर्ड साईड असते ती पॅरल असते. पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू देन लाईन एन एम इज पॅरल टू साईड आर क्यू.
if we will check if PN upon NR is equal to PM upon MQ. PN upon NR is equal to PR upon NR upon NR. 20 minus 8 is equal to upon 8. 20 minus 8 is equal to 12. Therefore, 12 upon 8. 4 3 ja and 4 2 ja. 12 upon 8. 4 3 ja, 4 2 ja. Therefore, answer 3 upon 2. PM upon MQ is equal to PM upon PQ minus QM. PM. PM ची व्हॅल्यू दिलेली आहे 15, म्हणून 15 अपॉन 25 अपॉन 15. 15 अपॉन 10, 5 3 जा 5 2 जा. PN अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू 3 अपॉन 2. देअरफॉर लाईन एन एम पॅरेलल साईड आर क्यू. इट क्वेश्चन नंबर 3. In a triangle MNP, NQ is a bisector of angle N. If MN is equal to 5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5, then find QP. मग आता आपण ही फिगर बघायची. याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, अँगल बायसेक्टर आहे. म्हणून द बायसेक्टर ऑफ एन, जो अँगल बायसेक्टरचा थेरम आहे तो आपण यूज करणार आहेत. The bisector of an angle of triangle divides the side opposite to the angle in the ratio of remaining sides. MQ upon QP. मग आपल्याला जे अँगल बायसेक्टरचा जो रेशो असतो थेरमनुसार तो आहे MQ upon QP is equal to MN upon NP. MQ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2.5, म्हणून 2.5 upon QP is equal to 5 upon 7. QP into 5 is equal to 2.5 into 7. QP is equal to 3.5. Question number 4. Measures of some angles in figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC. Answer. PQ parallel BC. Angle APQ congruent angle ABC. Property: if a transversal intersects two lines so that corresponding angles are congruent, then the lines are parallel. जर का ती छेदिका जी असेल, ती त्या टू लाईन्सला इंटरसेक्ट करत असेल, तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट असतील, तर त्या ज्या लाईन असतात त्या कशा असतात, पॅरलल असतात. बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, इफ अ लाईन पॅरलल टू साईड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन टू टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, देन द लाईन डिव्हाइड्स द साईड इन द प्रपोर्शन. ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. Question number 5. In trapezium ABCD, side AB parallel side PQ, side DC, AP is equal to 15, PD is equal to 12, QC is equal to 14, find BQ. या फिगरमध्ये आपल्याला दिसतंय की ज्या साईड्स दिलेल्या आहेत त्या बेसिक प्रपोर्शनली थेरमनुसार आपल्याला आता इथे यूज करायचं आहे. By basic proportionality theorem, if a line parallel to a side of triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the side in same proportion. AP upon PD. BPD नुसार आपण त्याचा रेशो लिहिणार AP upon PD is equal to BQ upon QC. 15 upon 12 is equal to BQ upon 14. BQ is equal to, क्रॉस मल्टीप्लाय करायचं आहे 15 into 14 upon 12, BQ is equal to 17.5. Question number 6. Find QP using given information in the figure. या फिगरमध्ये आपल्याला अँगल बायसेक्टर दिसतच आहे, म्हणून या ठिकाणी आपण यूज करणार आहेत अँगल बायसेक्टर थेरम. The bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of remaining sides. And NQ is angle bisector of N.
MQ upon QP is equal to MN upon NP. 14 upon QP is equal to 25 upon 40. QP is equal to 14 into 40 upon 25. QP is equal to 22.4. Now see question number 7. In figure 1.41, if AB parallel CD parallel FE, then find X and AE. Answer: theorem, the ratio of the intercept made on transversal by three parallel lines is equal to the ratio of corresponding intercept made on any other transversal by the same parallel lines. BD upon DF is equal to AC upon CE. B upon 8 upon 4 is equal to 12 upon X. क्रॉस मल्टीप्लाय करायचं आहे एक्स इन इज इक्वल टू 12 इंटू 4 अपॉन 8. डिव्हायडेशन करायचं आहे 4 जा 4 2 जा अँड 2 6 जा एक्स इज इक्वल टू 6. नाऊ ए इज इक्वल टू ए सी प्लस सी 12 प्लस एक्स 12 प्लस 6 ए इज इक्वल टू 18. क्वेश्चन नंबर 8. इन ट्रिएंगल LMN ray MT bisect angle LMN if LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8, then find LT. Answer: theorem, the bisector of an angle of triangle divides the side opposite to the angle in the ratio of remaining sides. LT upon TN is equal to LM upon MN. LT is equal to LM into TN upon MN. LT is equal to 6 into 8 upon 10. LT is equal to 4.8. Therefore, our answer is LT is equal to 4.8. In triangle ABC, sec BD bisects angle ABC. If AB is equal to X, BC is equal to X plus 5, AD is equal to X minus 2, DC is equal to X plus 2, then find the value of X. Answer: theorem, आपण या ठिकाणी सुद्धा अँगल बायसेक्टरचा यूज करणार आहे. द थेरम, द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ बायसेक्ट ट्रिएंगल डिव्हाइड द साइड अपोजिट द अँगल इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड्स. मग अँगल बायसेक्टर थेरमनुसार आपण जो रेशो आहे तो लिहिणार आहे AD upon DC is equal to AB upon AC. व्हॅल्यू टाकायची आहे एक्स एडीची व्हॅल्यू एक्स मायनस टू, डी सीची व्हॅल्यू एक्स प्लस टू. एक्स मायनस टू अपॉन एक्स प्लस टू इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स प्लस फाईव्ह. क्रॉस मल्टीप्लाय करायचं आहे एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस टू यांचा क्रॉस मल्टीप्लाय करायचा आहे. मग या ठिकाणी केलेलं आहे आपण एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस टू इज इक्वल टू एक्स मायनस टू सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस टू. आपण या ठिकाणी आता मल्टीप्लाय करणार आहोत यांचा मल्टीप्लाय करायचा आहे एक्स इंटू एक्स एक्स इंटू एक्स तो होणार आहे एक्स स्क्वेअर. मग तो लिहिला आपण एक्स स्क्वेअर टू इंटू एक्स. मग तो येणार टू एक्स इज इक्वल टू एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. त्या दोन्हीचा मल्टीप्लाय करायचा मायनस टू एक्स प्लस फाईव्ह एक्स मायनस टू इंटू फाईव्ह टेन. एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाईव्ह एक्स प्लस टू टेन इज इक्वल टू झिरो. मग या ठिकाणी एक्स स्क्वेअर यां प्लस मायनस झाल्यामुळे यांची व्हॅल्यू झिरो होऊन जाणार आहे. आणि आता मग एक्स आपला इथं राहणार आहे फाईव्ह एक्स फाईव्ह एक्स आणि मायनस फोर एक्स. मग तो राहणार आपला ओनली एक्स इज इक्वल टू टेन. एक्स इज इक्वल टू टेन आपलं आन्सर मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 10.
In the figure 1.44, x is a point in the interior of triangle. Point x is joined to the vertices of triangle. Sec PQ parallel sec DE. Sec QR parallel sec EF. Fill in the blanks to prove that sec PR parallel sec DF. प्रूव करायचं आहे आपल्याला यामध्ये. इन बेसिक प्रपोशनली थेरमनुसार आपल्याला या ठिकाणी प्रूव करायचं आहे. एक्स पी अपो प्रूफ इन ट्रिएंगल एक्स डी ई अँड पी क्यू पॅरलल डी. मग त्या ठिकाणी आपण फर्स्ट टाईम तिथं रिझन येणार आहे आपला गिवन. एक्स पी अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी डी अपॉन डी बी पी टी. बेसिक प्रपोशनलिझम इन ट्रिएंगल एक्स डी अँड क्यू आर पॅरलल ई एफ गिव्हन. एक्स आर अपॉन आर एफ एक्स क्यू अपॉन क्यू ई. बेसिक प्रपोशनली थेरम एक्स पी अपॉन एक्स पी डी पी डी एक्स आर अपॉन आर एफ फ्रॉम वन अँड टू. देअर फर्स्ट सेक पी आर पॅरलल सेक डी ई कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोशनली थेरम. इन ट्रिएंगल ए बी सी रे बी डी बायसेक अँगल ए बी सी अँड रे सी बायसेक अँगल ए सी बी. इफ सेक ए बी कॉन्ग्रंट सेक ए सी देन प्रूव दॅट ई डी पॅरलल बी सी. थेरम द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ट्रिएंगल divides the opposite of an angle in the ratio of remaining sides. AD upon DC is equal to AB upon BC and AE upon EB is equal to AC upon BC. Now sec AB congruent sec AC, AB is equal to AC, AB upon CB, AC upon CB, right hand side of 1 and 2 are equal, left hand side of 1 and 2 will be equal, equating right hand side 1 and 2 we get AP upon DC, AF, AE upon EB, therefore ED parallel BC by converse of basic proportionality theorem. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 एक्झरसाइज 1.2 ही आपण या ठिकाणी शिकवलेली आहे. तरी मला असे वाटते नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. तर आपण या व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.